नमस्कार, मी प्रणाली कदम। योग प्रणाली या यूट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत COVID-19 च्या काळामध्ये कोणत्या पद्धतीचा आहार आणि व्यायाम हा कोणत्या पद्धतीने केला पाहिजे। आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे संपूर्ण शरीरांतर्गत प्रणाली आहे। रोगप्रतिकारक शक्ती जर स्ट्रॉंग असेल तर बाहेरील जीवजंतू आपल्या शरीरात मध्ये आले किंवा त्या शरीरामध्ये वाढू नयेत त्यासाठी आपले शरीर त्यांच्यावर हल्ला करून त्यांना संपवण्यात येते। अशा आपले पूर्ण इम्युनिटी सिस्टम पूर्ण स्ट्रॉंग असते। तर आपली रोगप्रतिकारक शक्ती अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी वीकने जाण्यासाठी योग्य पद्धतीचा आपण आहार आणि व्यायाम हा कशा पद्धतीने केला पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर आपण 2 ग्लास सिंपल वॉर्म वॉटर पिले पाहिजे। जर तुम्हाला सिंपल आवडत नसेल, त्याची टेस्ट वेगळी लागत असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडेसे लिंबू आणि हळद हे मिक्स करून सकाळी घेऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल आणि फ्रेश वाटेल। नंतर आपण 45 मिनिटं व्यायाम करू शकतो। जर तुम्हाला योगामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही योगा करू शकता किंवा आपल्या घरावरती गच्चीवरती तुम्ही 45 मिनिटं चालू शकता। तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा पण 45 मिनिटं किमान तरी 45 मिनिटं करा। व्यायाम केल्यानंतर आपण ब्रेकफास्टमध्ये काय खाल्लं पाहिजे, 5 भिजवलेले बदाम आणि उपमा, पोहे, शिरा किंवा मग इडली, सांबर किंवा हे काहीच आपल्याला म्हणजे आवडत नसेल तर आपण चपाती, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप हे ॲड करू शकतो। तूप हे दिवसभराच्या सगळ्या जेवणामध्ये 1-1 चमचा ॲड करायचं, कारण त्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग राहण्यास मदत होईल। त्यानंतर आपण सकाळी चहा घेतो तर चहाच्या ऐवजी आपण हे पेय पिऊ शकतो, जे कोणते 2 ग्लास गरम पाणी, त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी, हळद आणि पुदिना आणि तुळस हे सगळं ॲड करून त्याचं मस्तपैकी चहासारखा त्याचा पण रंग दिसायला चहासारखाच दिसतो ते आपण पिऊ शकतो। चहाच्या ऐवजी आपण हे घेऊ शकतो। त्यामुळे चहामुळे तुमच्या शरीरात खूप मोठे नुकसान होते, तर हे तुम्ही पेय पिल्यामुळे नुकसान होणार नाही, तुमची एनर्जी लेवल ही वाढेल। तर आपण दुपारच्या जेवणामध्ये पूर्ण इझिली डायजेस्ट होईल असे फूड खाल्ले पाहिजे। ते कोणते, तर सिंपल एकदम डाळी, हिरव्या पालेभाज्या, चपाती, भाकरी, भात हे खाल्लं पाहिजे। किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजमध्ये मासे, अंडी हे पण खाऊ शकता, पण हिरव्या पालेभाज्या ह्या दिवसामध्ये जास्त खाल्ल्या पाहिजे। त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्व आपण खाल्ल्यामुळे पूर्ण आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत राहण्यास मदत होते, त्यामुळे ते खाल्ले पाहिजे। दुपारच्या जेवणानंतर आपण 1 तासानंतर 1 ग्लास ताक आपण पिऊ शकतो। ताक पिल्यामुळे आपलं ऍसिडिटीचं प्रमाण हे कमी होतं आणि जर आपण मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर हे इझिली डायजेस्ट व्हायला मदत होते, त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर आपण 1 ग्लास ताक पिऊ शकतो। त्यानंतर 5 वाजताच्या इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये आपण पूर्ण चणे उकडून किंवा मग जे शेंगदाणे असतात ते पूर्ण भिजवून उकडून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, चटणी एकदम सिंपल पद्धतीने लाईटली आपण खाऊ शकतो, त्याच्यामुळे आपली एनर्जी लेवल वाढण्यास मदत होईल। त्यानंतर डिनरमध्ये आपण सूप किंवा भाकरी हे खाऊ शकतो। भाकरी पचायला हलकी असते, सूप, भाकरी, भाजी, थोडासा भात हे आपण एकदम लाईटली संध्याकाळच्या डिनरमध्ये खाल्लं पाहिजे। संध्याकाळचा डिनर हा 7-8 झाला तर अतिशय उत्तम, आपली डायजेस्ट व्हायला पूर्ण वेळ मिळतो आणि आपण 2 तास पण आपल्याला टाइम मिळतो। 2 तासानंतर आपण झोपलं पाहिजे। संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये 2 तासाचा गॅप पाहिजे, त्यामुळे झोपताना आपण हळदीचे दूध पिऊ शकतो। हळदीच्या दुधामध्ये हळद ही अँटीबायोटिक म्हणून ओळखली जाते। हळदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे आपले रक्त शुद्ध होण्यास, आपली इम्युनिटी सिस्टीम वाढण्यास, आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यास मदत होते। हे सर्व झालं दिवसभरात आपण काय काय खाल्लं पाहिजे। त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये आपण 1 ग्लास ज्यूस पिऊ शकतो। डाळिंबाचा ज्यूस, बीटरूट, पायनॅपल ह्याचा ज्यूस पिऊ शकतो। हे असल्यामुळे हे पूर्ण आपले हे नॅचरल आहे, जास्त ह्याच्यामध्ये काही मिक्स नसतं, हे नॅचरल पेय आपण पिऊ शकतो। त्यामुळे आपली पूर्ण एनर्जी लेवल इन्क्रीज होईल, आपल्याला झोप छान लागेल। हा झाला आहार, आता बघू व्यायाम।
वेळेमध्ये आपण सकाळी बघितलं तुम्हाला योगा आवडत असेल तर योगा करा किंवा टेरेसवरती चाला. त्याचप्रमाणे 5 वाजता आपण प्राणायाम केले पाहिजे. प्राणायाम हे योग्य पद्धतीने आपण श्वास घेतल्यामुळे भरपूर आजारांपासून आपण लांब राहतो. आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, आपली जी पचन शक्ती ती मजबूत होते आणि एनर्जेटिक राहतो आपण दिवसभर. त्यामुळे प्राणायाम खूप महत्वाचे आहेत. आता बघितला आहार व्यायाम, आता बघू आपण काय खाल्लं नाही पाहिजे. आपण या दिवसामध्ये जंक फूड अवॉइड केलं पाहिजे, त्यामुळे आपली पचन शक्ती मंदावते, व्यवस्थित पचन शक्ती काम करत नाही, त्यामुळे आपण हे पदार्थ खाल्ले नाहीत पाहिजे. आता आपण बघितलं आहार व्यायाम काय खाल्लं नाही पाहिजे, पण ह्या दिवसामध्ये अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण पूर्ण दिवसामध्ये पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. दुपारच्या जेवणानंतर आपण थोडा वेळ विश्रांती घेऊन त्याचप्रमाणे त्या विश्रांतीमध्ये आपल्या इथं गार्डन असेल तर गार्डनमध्ये थोडा वेळ थांबून, आपलं गार्डन असेल तर खिडकीत थोडंफार आपण काही लावले असतील झाडं वगैरे ते थोडंफार प्रमाणात आपण बघून व्यवस्थित त्याच्याकडे बघून आपण पूर्ण एकदम एनर्जेटिक राहू शकतो. एकदम आपल्याला फ्रेश वाटेल आणि आपण त्याचबरोबर म्युझिक सुद्धा ऐकू शकतो. तुम्ही गाणी ऐकल्यामुळे आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होण्यास मदत होईल आणि आपल्याला खूप छान वाटेल. त्यामुळे आपण गाणी जोक्स वेगवेगळ्या जर आपले कोण मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यावर आपण व्हिडिओ कॉलवर पण बोलू शकतो. ह्या दिवसामध्ये आपण आनंदित राहणे खूप महत्वाचे आहे. शारीरिक स्वास्थ्यापेक्षा मानसिक स्वास्थ्य ही खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपण गाणी जोक्स घरातल्यांबरोबर एकदम विनोदी वातावरणामध्ये राहिलं पाहिजे. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य पण व्यवस्थित आणि आनंदित राहील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पण शेअर करा. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. त्यामुळे काय होईल, आपली जी मनातली भीती आहे ती थोडी थोडी कमी व्हायला चालू होईल. आपण एनर्जेटिक राहू.